नमस्कार, मी विजय स्टोंबरे. आपण पाहताय वज्रधारी न्यूज. विटात आणखी दोघे कोरोनाबाधित. सकाळी दिलासा व संध्याकाळी धक्का. बहिणीचा सासरा आणि मुलगा कोरोनाबाधित. विटे शहरात आणखी दोन कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. हनुमंतनगर येथे सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या बहिणीचा सासरा आणि मुलाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज सकाळीच 18 जणांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले होते. त्यात कोरोनाबाधित रुग्णाची पत्नी आणि बहीण निगेटिव्ह आले. थोड्या वेळापूर्वी आलेल्या कोरोना चाचणी अहवालात संबंधित रुग्णाच्या बहिणीचा सासरा व 10 वर्षाचा मुलगा कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. 3 दिवसांपूर्वी कोरोनाबाधित आलेल्या रुग्णाच्या संपर्कात असणारे सर्वच जण हवालदिल होते. त्यांच्यात भीतीचे वातावरण होते. सकाळी 18 जण निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला होता, पण आता आणखी दोघे बाधित आल्याने धक्का बसला आहे. विटेकरांना सकाळी दिलासा मिळाला आणि संध्याकाळी मात्र धक्कादायक बातमी मिळाली आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय माता दी मंगल कार्यालय. प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय माता दी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा.